राज्यात कोरोनाच्या संकटामुळे सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, पण सर्व विषयांच्या अंतिम परीक्षांचा भाग घोळ मात्र अद्यापही सुरूच आहे. राज्य सरकारने या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला होता, पण आता विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात याव्यात असे आदेश सर्व विद्यापीठांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना पत्र पाठवून या निर्णयाबाबत फेरविचार करण्याची मागणी केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं परीक्षांसंदर्भात ज्या सूचना केल्या आहेत त्या केवळ मार्गदर्शक सूचना आहेत, त्या बंधनकारक नाहीत असं आपलं मत असल्याचं उदय सामंत यांनी या पत्रात म्हटलं आहे. राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी सुमारे 10 लाख विद्यार्थी आहेत. कोरोनाच्या संकट काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सोय करणं, त्याचबरोबर विद्यार्थी, परीक्षेसाठीचे कर्मचारी आणि शिक्षक या सगळ्यांच्या आरोग्याला यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती देखील उदय सामंत यांनी व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना अंतर्गत मूल्यांकनानुसार गुण देण्यात यावेत असं देखील राज्य सरकारने याआधीच स्पष्ट केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.